धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिरात जागतिक महिला दिनानिमित्त प्रगतीला गती या विचारांनी प्रेरित होऊन महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला होता असे आयोजकांनी सांगितले. शहरातील देवपूर भागात असलेल्या स्वामीनारायण मंदिरात शनिवारी महिला दिनानिमित्त महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांतर्गत भक्ती नृत्य धून प्रार्थना आदी कार्यक्रम पार पडलेत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर कल्पना महाले, मनपा विरोधी पक्षनेता वैशाली लहामगे, भक्ती देवरे, रत्ना पाटील आदी उपस्थित होते. यावेळी कल्पना चव्हाण यांनी प्रगतीला गती या विषयावर प्रवचन दिले तर संचालन प्रीती पटेल आणि अनिता ठाकरे यांनी केले तर आभार स्वाती पडेवर यांनी मानलेत. या कार्यक्रमात सुमारे 1500 महिला भक्त सहभागी झाले होते. आणि स्वामीनारायण मंदिरातलं महिला मंडळ दरवर्षी मार्च महिन्यामध्ये महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करत असतो. यामध्ये भव्य असे सांस्कृतिक कार्यक्रम केला जातो. या कार्यक्रमामध्ये आजच्या वर्षी जागतिक युनोने जो केंद्रीय विचार ठेवलेला आहे, प्रेस फॉर प्रोग्रेस म्हणजे प्रगतीला गती, हा केंद्रीय विचार आम्ही ठेवलेला आहे की स्त्रियांनी आपली प्रगती केली पाहिजे, ती विविध क्षेत्रांबरोबर आध्यात्मिक प्रगतीसुद्धा केली पाहिजे, हा आमचा केंद्रीय विचार आजच्या कार्यक्रमाचा आहे. याच्यामध्ये सुंदर असे भक्ती नृत्य आहेत, संवाद आहेत. तर या ठिकाणी सर्व आम्ही परिसरातील सगळ्या महिला भगिनींना हे करत असतो. आजच्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून कल्पनाताई महाले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित आहेत, तसंच वैशालीबेन लहामगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर इतर मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत. तर असा हा भव्य असा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. बेकायदेशीरपणे नावे करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून मला माझी शेतजमीन परत करावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांना दिले असल्याचे फसवणूक झालेला शेतकरी त्रिलोक दवे यांनी सांगितले. साक्री तालुक्यातील निजामपूर येथील रहिवासी त्रिलोक दवे यांची मौजे भावे शिवाजीनगर शिवारात गट नंबर 127-18 क्षेत्र 9 हेक्टर 52 आर इतकी शेतजमीन आहे. ही शेतजमीन पुनर्वास पत्राद्वारे दिनांक 6 मे 2005 रोजी 10 वर्षीय कराराने सर्जन रिलायटीज लिमिटेड पुणेतर्फे शाहू शंकर भोसले यांना साठे करून दिले होते. सदर जमीन ताबे गहाण म्हणून उसनवार रुपये 5,95,000 इतकी रक्कम घेतली. दिनांक 10 नोव्हेंबर 2017 रोजी सदरची संपूर्ण रक्कम कंपनीने प्रतिनिधी जनार्दन जगदाळे यांना गुलाबराव पाटील व प्रवीण वाणी यांच्या समक्ष परत केली. त्यानंतर रक्तबादल लेख दस्त करीत आहोत असे सांगून स्टॅम्पवर माझ्या सह्या घेतल्यात. मात्र ते रद्दबादल न करता अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस खरेदी खत केले, त्यामुळे माझी फसवणूक केली तरी संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून मला माझी शेतजमीन परत मिळावी अशा मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे शेतकरी त्रिलोक देव यांनी सांगितले. मी त्रिलोक केशव दवे, निजामपूर शेतकरी आहे. माझी फसवणूक झालेली आहे. मला कंपनीला मी दिली होती मुख्यात करून, त्यानंतर मला रद्दबातर करण्यासाठी बोलवलं. रद्दबातर करण्यासाठी माझी रजिस्टरसमोर सगळं सहाय्या केल्या. त्यानंतर म्हणे नेट बंद आहे तर 10 मिनटामध्ये बसावं लागेल तुम्हाला. त्यानंतर लगेच दुसऱ्याच्या नावाने ती जमीन खरेदी करून घेतली. कंपनी
शिवाजीनगर येथे कंपनी आहे, त्या कंपनीला मी 9 हेक्टर 52 आर विकत दिली होती, म्हणजे कुल विचार करून दिलं होतं. त्यानंतर मला 10 वर्षानंतर माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी हे लागलं. त्यानंतर मी त्या कंपनीने मला जमीन रद्दबातर कंपनीने केली. त्यानंतर रजिस्टर ऑफिसमध्ये त्यांनी रद्दबातरसाठी मला बोलवलं की तुम्ही या इकडं, आम्ही जागा तुमच्या ताब्यात देऊन देतो. त्यानंतर मला बसवलं रजिस्टरसमोर, सर्व माझ्या सहाय्या घेतल्या. त्यांनी आणखी मला सांगितलं की नेट बंद आहे तर 10 मिनटं बसावं लागेल. त्या 10 मिनटामध्ये लगेच खरेदी खत दुसऱ्याच्या नावाने करून घेतलं. ही माझी फसवणूक झालेली आहे. मला कोणी न्याय दिला नाही तर आम्ही आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त आहोत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना IIT तसेच मेडिकल प्रवेश परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या योजनेचा सुमारे 50 विद्यार्थ्यांना फायदा होईल असे चंद्रकांत केले यांनी पत्र परिषदेत बोलताना सांगितले. धुळे शहरातील नकाने रोडवरील डॉक्टर जगन्नाथ वाणी उन्नती माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात कार्यरत असलेल्या टॅलेंट पेस अकॅडमी या संस्थेमार्फत या परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यंदा 10वीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी ठरेल. सदर परीक्षा गणित, विज्ञान व बुद्धिमत्ता या विषयांवर आधारित असेल. याचा सुमारे 50 विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. तरी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा असे आवाहनही चंद्रकांत केले यांनी केले आहे. पत्र परिषदेत प्राध्यापक राजन भुवल, प्राध्यापक विवेक जैन, प्राध्यापक विशल कणोजिया, प्राध्यापक गिरीश दलाल, सौ शिल्पा वाणी आदी उपस्थित होते. त्याच्यात पैसा कमवणं हा भाग अगदी गौण आहे. त्या सामान्य कुटुंबातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबातील पण गुणवंत आहे, यांची प्रगती फुटलेली आहे पैशाअभावी आणि आर्थिक सपोर्टच्या अभावी. अशा विद्यार्थ्यांना इतर प्राधान्याने हे स्थान दिलं जाईल. या प्रेस रिपोर्टमध्ये आपल्याला मी सविस्तर हे दिलेलं आहे की भारत सरकारने अशा इन्स्टिट्यूट काढलेले आहेत, IIT, NET, IITS, IISC या संस्था काढलेल्या आहेत. त्याचा सरकारचा उद्देश असा आहे की या संस्थेच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी, चांगले रिसर्च संशोधक तयार व्हावेत आणि त्याचा उपयोग भारताच्या प्रगतीत व्हावा हा त्याचा उद्देश आहे. आणि ह्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याचा सर्व हुशार मुलांचा सगळ्यांचं स्वप्न असतं, पण सगळ्यांना ते शक्य का होत नाही. सगळ्यात महत्त्वाची मोठी अडचण ही आर्थिक अडचण आहे की जे कोट्यासारख्या शहरात किंवा मुंबई पुण्यासारख्या शहरात जाऊन त्याचं होस्टेल, राहणं या सगळ्या गोष्टी ते खर्च, तर कारण 4 ते 5 लाख रुपये एका वर्षाला एका मुलाला असं बाहेर गेलं तर खर्च येत असतो. आणि ही सगळी अडचण लक्षात घेता आणि आपलं उद्देश देत आहे की आपल्याला इतरांसाठी, परमेश्वराने आपल्याला दिलंय तर आपल्याला इतरांसाठी काय करता येईल हा आपला महत्त्वाचा उद्देश आहे. आणि शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आगरवाडीत राम मंदिरात रामनवमी निमित्त हजारो भाविकांनी घेतले प्रभू श्री रामांचे दर्शन. अग्रवाल समाजाच्या व्यापाऱ्यांनी केली पोलीस अधीक्षकांकडे मागणी. शर्मानगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे तोरे डांबरीकरण करण्यात यावे, परिसरातील नागरिकांची मागणी. स्वामीनारायण मंदिरात महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम झाले संपन्न. फसवणूक झालेल्या शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. उन्नती शाळेच्या प्रांगणात टॅलेंट बेस अकॅडमी तर्फे विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन वर्ग.
याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.